नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयोगी अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे 18 जुलैची संपूर्ण दिवसभराची पावसाची अपडेट. नेमके 18 जुलैला पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील, तसेच संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे स्वरूप कसे राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस बरसेल, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, ही संपूर्ण अपडेट जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील आपण या ठिकाणी बघूया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. चला तर वेळ वाया न घालवता विषयाला आपल्या सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज आपल्याला पावसाचा प्रभाव जो आहे संपूर्ण राज्यात दिसून येणार आहे. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागामध्ये अतिशय तीव्र. त्याच्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो जोर असेल तो म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला पावसाची सततधार सुरू दिसणार आहे. मात्र पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय दिसणार आहे. सकाळपासूनच पावसाची सक्रियता रिमझिमरित्या सुरू झालेली आहे. मात्र येत्या 3 ते 4 तासांमध्ये पावसाची तीव्रता आणखीन वाढणार असून पाऊस चांगल्या प्रकारचा जोर पकडणार आहे. या भागामध्ये जे आहे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारासुद्धा जाहीर केलेला आहे आणि अतिशय मुसळधार मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता वर्तवली जाती आहे. त्यासाठी त्या ठिकाणी NDRFच्या टीमसुद्धा दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात पावसाची सततधार सुरूच दिसणार आहे. त्यामध्ये जे आहे पैठण, संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा संपूर्ण भाग समाविष्ट असणार आहे. या भागामध्ये रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र आज दिवसभर सुद्धा पावसाची सततधार आपल्याला सुरूच दिसणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजल्यादरम्यान पावसाची जी सक्रियता आहे, पावसाचा जो जोर आहे तो थोड्याफार प्रमाणात आपल्याला वाढलेला दिसेल. त्यानंतर विदर्भाचा विचार करता पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, पांढरकवडा, अमरावती, आचलपूर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सततधार सुरू दिसेल. दिवसभर जे आहे पावसाचे वातावरण राहील, ढगाळ वातावरण आपल्याला संपूर्ण पश्चिम विदर्भामध्ये बघायला मिळणार आहे. आणि या भागात जे आहे आपल्याला येत्या 5 ते 7 तासांमध्ये पावसाची तीव्रता ही आणखीन जास्त वाढलेली दिसेल. त्यानंतर पूर्व विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस सक्रिय दिसेल. पावसाची तीव्रता ही अधिक असेल कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तीव्र होत आहे आणि या भागामध्ये आपल्याला त्याचा जे प्रभाव आहे तो प्रभाव दिसून येणार आहे. हा पावसाची सक्रियता वादळी वाऱ्यासह आपल्याला दिसून येईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, खान्देश, त्यानंतर धुळे, नंदुरबार हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता अतिशय हलक्या प्रमाणात आपल्याला काही ठिकाणी दिसून येणार आहे. तर काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो सक्रिय नसेल. त्यानंतर नाशिक, इगतपुरी या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती पावसाची सक्रियता आपल्याला चांगल्या प्रकारची जाणून येणार आहे. दुपारी 3 ते 4 वाजल्यापासून या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसेल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव हा उल्लेखनीय असणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे या भागातसुद्धा पावसाची सक्रियता असेल. मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची सक्रियता जी आहे, पावसाची सततधार जी आहे ती आपल्याला सक्रिय दिसणार आहे. तसेच पुण्यातसुद्धा पावसाचा प्रभाव हा चांगल्या प्रकारचा असेल. अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये जे आहे पावसाची प्रभाव असणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव उल्लेखनीय असेल. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची सततधार जी आहे ती सुरू दिसणार आहे. संध्याकाळी 6 ते 7 वाजल्यापासून पावसाचा प्रभाव आपल्याला वाढलेला दिसेल. अशा प्रकारे राज्यातील पावसाची आजची दिवसभराची स्थिती राहणार आहे 18 जुलैची. 18 जुलैला आपल्याला संपूर्ण राज्यात पावसाचा प्रभाव दिसून येईल. पाऊस जो आहे तो सर्वदूर असेल आणि ही 18 जुलैची पावसाची सुरुवात आहे. त्यानंतर 19, 20, 21, 22 जुलैपर्यंत आपल्याला पावसाचा प्रभाव राज्यामध्ये दिसून येणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार पंजाब डग यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 18 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. तर हा पावसाचा प्रभाव 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये सक्रिय असेल आणि त्याचप्रमाणे 18 जुलैपासून पावसाचा सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये संपूर्ण राज्यात आपल्याला पावसाची सक्रियता दिसून येते. तर हीच होती आपली 18 जुलैची आजची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.
नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अंदाज जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.